कधी घडलं नव्हतं ते यंदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं. आपली अन्नाची भूक भागवणारा अन्नदाता शेतकरी 1 जून पासून चक्क संपावर गेला. सरकारनं कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं. पेरणी बंद ठेवून संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावच्या शेतकऱ्यांनी घेतला आणि राज्यभरातून या निर्णयाला जोरदार प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायचा नाही असा निर्णय घेतल्यानं शहरवासियांचे चांगलेच हाल झाले. भाजीपाला, फळं आणि दुधाची आवक थांबल्यानं जनतेची प्रचंड गैरसोय झाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल सरकारला घ्यावी लागली. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्यानंतर राज्य सरकारला कर्जमाफीची घोषणा करणं भाग पडलं. तब्बल 34,000 कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात केली. या कर्जमाफीनुसार 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज ज्या शेतकऱ्यांवर आहे त्यांचं कर्ज सरसकट माफ करण्यात येईल असं सांगण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना या नावानं कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. जे शेतकरी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरतात त्यांना 25,000 रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र 6 महिने उलट आले तरीही अद्याप कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जही मागवण्यात आले, त्यात अनेक तांत्रिक घोळ झाल्यानं कर्जमाफीची अंमलबजावणी लांबली. त्यामुळे चांगला निर्णय घेऊनही शेतकऱ्यांची नाराजी सरकारला कमी करता आली नाही. यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचं झालेले मृत्यू आणि बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे झालेले नुकसान हे दोन गंभीर प्रश्न यंदा समोर आलेत. त्याशिवाय ओखी चक्रीवादळामुळे फळ पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे 23 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात लक्ष घालून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. सरकारच्या आदेशानंतरही बंदी असलेले कीटकनाशक विकणारे विक्रेते आणि कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, तसंच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा अशा मागण्या झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी राज्य सरकार आणि कृषी विभागाला जबाबदार धरलं. दरम्यान शेंद्री बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विरोधकांनी थेट विधानसभेत बोंड अळ्या नेऊन याकडे सरकारनं लक्ष वेधलं तेव्हा बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 6,800 ते 37,500 रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा सरकारनं नागपूर अधिवेशनात केली. स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यावर्षी उभी फूट पडली. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. खोत यांना सत्तासुंदरीचा स्पर्श झाला आणि त्यांना मोह सोडवला गेला नाही अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या 13 वर्षांची दोस्ती संपुष्टात आली आणि सख्खे मित्र पक्के वैरी झाले. सदाभाऊंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जुळवून घेत भाजप सरकारमधील आपलं मंत्रिपद शाबूत ठेवलं, तर खासदार राजू शेट्टींनी सरकारच्या विरोधात तोफा डागल्या. एवढंच नाही तर सरकारच्या विरोधात पुणे ते मुंबई अशी आत्मक्लेशी पदयात्राही काढली. पश्चिम रेल्वेचं एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेचं परळ स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरीहून 23 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत 33 हून अधिक लोक जखमी झाले. चेंगराचेंगरीहून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची ही रेल्वेच्या इतिहासातली मुंबईतली पहिलीच घटना होती. सकाळी मुंबईत अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच परळ आणि एल्फिस्टन दोन्ही स्टेशन्सवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन आल्या आणि पुलावरची गर्दी वाढतच गेली. अशातच पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. खरं तर दसऱ्यासाठी कोणीतरी फुल विक्रेता फुलं घेऊन चालला होता, त्याची फुलांची गोंड खाली पडली, त्यामुळे पूल गिरा या वाक्याचा पूल गिरा असा अर्थ कोणीतरी काढला आणि पूल कोसळल्याची अफवा पसरली आणि जो तो बाहेर पडण्यासाठी धावत सुटला, त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या ठिकाणी आता नवा पूल उभारण्याचं काम सुरू झालंय. विशेष म्हणजे हे पूल उभारणीचं काम चक्क लष्कराकडे सोपवण्यात आलंय.
मुंबई नागपूरसह 10 महापालिका 25 जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत यंदाच्या वर्षी भाजपचा डंका वाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्मा मेळामुळे भाजप हा राज्यात पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला. केवळ शहरी भागातला पक्ष अशी भाजपची ओळख पुसली गेली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून भाजप थेट गावापर्यंत जाऊन पोहोचलाय. भाजपनं ग्रामीण राजकारणावरील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यात यश मिळवलंय. पुणे, पनवेल, मीरा भाईंदर अशा महापालिकांमध्ये भाजपचं कमळ फुललं. मात्र मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्याचं भाजपचं स्वप्न अवघ्या 2 जागांनी हुकलं. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक विजयी झाले. मात्र भाजपनं रखवालदाराची भूमिका निभावण्याचं ठरवलं. मनात आणलं असतं तर मुंबईमध्येही भाजपचा महापौर बसवू शकलो असतो असं ठाम वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर केलं. भाजप कधीही मुंबईत सत्ता काबीज करू शकते ह्या भयगंडानं पिछाडलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वानं मग मनसेचे 6 नगरसेवक फोडून आपलं संख्याबळ आणखी वाढवलं. मुंबईत अवघे 7 नगरसेवक निवडून आलेल्या मनसेसाठी हा मोठा धक्का होता. आता गालावरच टाळी मिळेल असं सूचक वक्तव्य त्यावेळी राज ठाकरे यांनी केलं. निवडणुकांमध्ये सगळीकडे भाजपची सरशी होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडचा बालेकिल्ला मात्र अभेद्य राखला. नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपनं जंग जंग पछाडलं. पण खासदार अशोक चव्हाण यांनी एक हाती निर्विवाद वर्चस्व गाजवलं. नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 81 पैकी 73 नगरसेवक निवडून आले तर भाजपला जेमतेम 6 जागांवर समाधान मानावं लागलं. भिवंडी आणि मालेगाव महापालिकेतही काँग्रेसनं सत्ता मिळवली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम ठोकला. काँग्रेस हायकमांडनं दिलेली आश्वासनं पाळली नाही अशी टीका करत राणेंनी हाताची साथ सोडली. ते भाजपमध्ये सामील होतील अशी चर्चा होती. त्या दृष्टीनं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी त्यांची बोलणीही झाल्याचं समजतं. पण नेमकी कुठं माशी शिंकली ते समजू शकलेलं नाही. भाजपमध्ये सामील होण्याऐवजी राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ह्या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. एवढंच नाही तर एकही आमदार किंवा एकही खासदार नसलेला त्यांचा पक्ष भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच NDA सहभागी झाला. या बदल्यात नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं आश्वासन भाजपनं दिलंय. मात्र राणेंना मंत्री करण्यास शिवसेनेचा कडाडून विरोध असल्यानं त्यांचं ते स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलंय. एवढंच नाही तर राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंना उमेदवारी देखील मिळू शकली नाही. राणेविरुद्ध शिवसेना या भांडणात अखेर प्रसाद लाड यांना विधान परिषद आमदारकीचा लाभ मिळाला. मराठा समाजानं आपल्या मागण्यांसाठी राज्यात तब्बल 59 मोर्चे काढले. मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चात राज्यभरातील लाखो मराठा सहभागी झाले होते. शांततापूर्ण मोर्चे आणि तरुणींकडून सरकारला निवेदनं हे या मराठा मोर्चाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्याकांडानंतर मराठा समाज पेटून उठला होता. त्यातच मराठा समाजासाठी आरक्षण देण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा उचल घेतली. मराठा समाजाच्या या लाखांच्या मोर्चात सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारलाही घेणं भाग पडलं. मराठ्यांना OBC शैक्षणिक सवलती देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारनं केली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचं काम इतर मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आलं. आयोगाच्या शिफारशी मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्या जातील आणि त्यानंतर ह्याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं 3 नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या 3 त्यात समावेश आहे. न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 या नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मुक क्रांती मोर्चाच्या वेळी कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाकडून 31 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात मृत मुलीची मैत्रीण, आई, बहीण, चुलत, आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासणी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार होते. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. तसंच न्यायालयात 24 परिस्थितीजन्य पुरावेही सादर करण्यात आले. अंतिम युक्तिवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं. नराधमांना फाशी झाल्यानं न्याय मिळाल्याची भावना कोपर्डीच्या त्या मुलींच्या आईवडिलांनी निकालानंतर व्यक्त केली. कोपर्डी प्रकरणात न्याय झाला पण अहमदनगर जिल्ह्यातल्या नितीन आगेला मात्र न्याय मिळू शकलेला नाही. नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली आहे. 28 एप्रिल 2014 रोजी अहमदनगरच्या जामखेड येथील खरडा गावातल्या नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. गावातील वरच्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनची संपूर्ण गावासमक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाकडे सुरुवातीला पोलिसांनी डोळे झाक करण्याचा प्रयत्न केला मात्र नितीनच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी नितीन आगे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी नितीनचे वडील राजू आगे यांनी गावातील सचिन गोलेकर आणि शेषराव येवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीचा भाऊ आणि 3 अल्पवयीन मुलांसह 9 जणांना अटक केली. या सर्वांवर हत्या आणि अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाचे सर्व 9 आरोपींची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले. अखेर मुंबईकरांचं एसी लोकलमधून प्रवास करण्याचं स्वप्न साकार झालंय. ख्रिसमसच्या मुहूर्तावर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान पहिली वातानुकूलित लोकल धावली. या पहिल्या वहिल्या वातानुकूलित लोकलचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेक मुंबईकरांना मिळालं. या लोकल फेरीचे सारथ्य मोटरमन शैलेश गेडाम आणि गार्ड जगन्नाथ पी यांनी केलं. 29 डिसेंबरपर्यंत धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात 3 अप आणि 3 डाऊन फेऱ्या होणार आहेत. 1 जानेवारीपासून लोकलच्या 12 फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या चालवताना सध्याच्या 12 लोकल फेऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी लोकलच्या 6 फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यातून पश्चिम रेल्वेला 62,746 रुपये उत्पन्न मिळालं. महत्वाची बाब म्हणजे ह्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला विना तिकीट प्रवास केल्याबद्दल 435 रुपये दंडही ठोठावण्यात आला. भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार आदींनी ह्या उद्घाटन सोहळ्यात एसी लोकलला हिरवा कंदील दाखवला. अर्थातच त्यावरून राजकारणही रंग. शिवसेनेला या सोहळ्यात आमंत्रणच देण्यात आलं नव्हतं असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. डॉक्टर संजय देशमुख यांची कुलगुरू पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय कुलपती आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी घेतलाय. ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अक्षम्य हलगर्जीपणा आणि अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यपालांनी ही कारवाई केली. मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या 477 परीक्षांचे निकाल यंदा बराच काळ रखडले. संजय देशमुख यांनी ऑनलाईन पेपर तपासणीचा घाट घातल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षा होऊन 45 दिवसांची मुदत उलटल्यानंतरही राज्यपालांनी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास 31 जुलैची डेडलाईन दिली होती. ती मुदत पाळण्यात विद्यापीठाला अपयश आल्यानंतर डॉक्टर संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं तसंच चुकीच्या पद्धतीनं ऑनलाईन मूल्यांकनाचं काम दिल्याचा ठपका ठेवत संजय देशमुखांना अखेर नारळ देण्यात आला. मुंबईतल्या साकीनाका परिसरातल्या खैरानी रोडवर भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगार होरपळून ठार झाले. भल्या पहाटे 4:15 सुमारास अचानक आगीचा भडका उडाल्यानं झोपेत असणाऱ्या कामगारांना जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. भानू फरसाण मार्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल, भट्टी आणि जळाऊ लाकूड होतं. याशिवाय इलेक्ट्रिक सामानही ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आगीची ठिणगी पडताच आगीनं रौद्र रूप धारण केलं. गाळ्यामध्ये प्लायवूडच्या सहाय्यानं बनवण्यात आलेल्या
पोटमाळ्यालाही आग लागली. यावर हे कामगार झोपले होते. आग इतकी भयंकर होती की होरपळलेल्या कामगारांची ओळख पटवणंही कठीण झालं. 30 ते 35 वयोगटातील हे कामगार उत्तर प्रदेशातून आलेले होते. या आगीची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलेत. इमारती कोसळून निष्पाप जीवांचे बळी गेल्याच्या घटना ह्या वर्षातही घडल्या. दक्षिण मुंबईतल्या भेंडी बाजार भागातील 117 वर्ष जुनी आणि धोकादायक ठरलेली हुसेनी मंजिल ही 6 मजली इमारत कोसळून 24 जण ठार झाले. सैफी बुराणी ट्रस्टच्या वतीनं भेंडी बाजारातल्या 283 जुन्या इमारतीचा पुनर्विकास केला जातोय. त्यात हुसेनी मंजिलचा समावेश होता. मात्र इमारत खाली करण्याची नोटीस बजावलेली असतानाही 5 कुटुंब तेथून हल्ली नव्हती. धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानं भेंडी बाजार परिसरात मातम पसरला. तर घाटकोपरच्या दामोदर पार्क इथली साई दर्शन ही 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत 15 खोल्या होत्या. तसंच इमारतीच्या तळमजल्यावर सीतप नर्सिंग होम हे रुग्णालय होतं. शिवसेना पदाधिकारी असलेल्या सीतपनं या नर्सिंग होममध्ये बेकायदा बांधकाम सुरू केल्यानं ही इमारत कोसळली आणि निष्पाप लोकांच्या जीवावर बेतलं. ऐन गणेशोत्सवात देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर पाण्यात बुडालं. 26 जुलै 2005 नंतरचा सर्वाधिक पाऊस मुंबईत कोसळला. रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर सगळीकडे पाणीच पाणी पसरलं होतं. या अतिवृष्टीत प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा बळी गेला. रस्त्यात पाणी साचल्यानं ते कारमधून उतरून चालत घरी निघाले होते. कोणीतरी पाण्याचा निचरा होण्यासाठी अल्फेस्टनला मॅनहोलचं झाकण काढून ठेवलं होतं. ते नेमकं मॅनहोलमध्ये पडलं. वरळी कोळीवाड्याच्या समुद्र किनाऱ्यावर 2 दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी महापालिकेनं चौकशी समिती नेमली होती आणि या चौकशी समितीनं पालिका कर्मचाऱ्यांचा दोष नसल्याचा अहवाल दिला. खाकी वर्दीतल्या पोलिसांनीच एका निरपराध तरुणाचा खून केल्याची घटना सांगलीत घडली आहे. चोरीच्या खोट्या आरोपावरून सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळेला अटक केली. पोलीस कोठडीत असताना त्याचा छळ करून त्याला ठार केलं आणि त्यानंतर आंबोली घाटात नेऊन त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हरभट रोडवरील एका बॅग विक्रेत्याची सुपारी घेऊन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे ह्यानंच अनिकेत कोथळेचा खून केल्याचा खळबळजनक आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी आणखी 6 पोलिसांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. पोलीस दलाला शर्मेनं मान खाली खाल्या लावणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता CID कडे सोपवण्यात आला आहे.